मिसेस नाशिककर चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. पुण्याहून आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी गावाला यायला निघालो, कारण लग्न अटेंड करायचे आहेत भरपूरसे. आणि हा गबरू बघा कसा गेटजवळ जाऊन बसला होता. नैनिषा त्याला समजवते, बस इथेच बस, मागे लागतो तो खूप आमच्या. तुम्ही बघितलंच पुण्याला जाताना कसा मागे लागला होता. खरणार सर आता गेट उघडून आता गाडी काढत आहे. आणि आज बघा मी साडी वगैरे घालून जात आहे, म्हणजे आमच्या गावाला चिखळला जात आहे. मी गावाला जास्त करून माझे म्हणजे साडीच घालत असते. मी थोडं लवकरच जायचं आहे, कारण तिथे पण आवरायचं आहे ना घरी. मला रात्र झाली होती यायला दुसऱ्या दिवशी, आणि मग नंतर लगेच 11:30-11 सगळी तयारी करावी लागते, कारण तिथून पण खाण्यापिण्याचं सगळं सामान मला सोबत घेऊन यावं लागतं. ती तयारी करत करत आम्हाला उशीरच झाला, म्हणजे तरी आम्हाला 3 वाजणार आहेत आता घरी पोचायला, म्हणजे चिखळवळच्या घरी. माझ्या नाशिकच्या घरून आता मी चिखळवळच्या घरी चाललेली आहे. म्हणजे तुम्ही बघा, मी कधी नाशिकला असते, हर्सूलला असते आणि चिखळवळला असते. हर्सूलला थोडे दिवस आहे आता. बघा गाणे चालले आहेत खरणार सरांचे. कसलं भारी एन्जॉय करताय करणार सर. आणि मागे बघा किती सामान घेऊन चाललोय आम्ही. आता आम्ही घरी पोचलोय. हे बघा खरणार सरांची सायकल आहे. इथे व्यायामाला सायकल लागतेच त्यांना. घरात भरपूर आता घाण झालेली आहे, सगळं आवरायचं आहे. आणि आम्ही काय केलेलं आहे, 2 रूम ते करतात, 2 रूम मी इकडचे करते, म्हणजे मग पटकन आवरलं जातं. आणि बोलण्यात वेळ पण जात नाही, जो तो ज्याचं जसं पटपट पटपट आवरतं. म्हणजे आम्ही पूर्ण धुवून घेत असतो, अर्ध्या अर्ध्या भिंतीसुद्धा धुवून घेत असतो आम्ही. बाहेरून नेहमी बघितलेलं आहे आमचं घर, आतून कसं आहे ते बघा. आता टेन्शन आलेलं आहे, कारण सारखा प्रवास चालू आहे ना. आता पोचलो आणि लागलो आता साफसफाईला गावाकडे सारखं सगळं. घर बघा तिथून. आता मी सगळं लावून झालं की मग तुम्हाला दाखवून येतो, तुम्ही नेहमीच बघता. आता मी आवरते. हे बघा तुम्ही, असं सगळा पसारा आहे. हा सगळा मला आता आवरायचा आहे. आणि ह्या कॉटवर पण भरपूर अशी माती पडते, कारण बंद असतं ना घर 15-20 दिवसांनी येतो. आता साफसफाईला मी सुरुवात केलेली आहे. आधी काय करतो, पूर्ण झटकून घेतो घर, आळस आळस सगळं काढून घेतो आणि लगेच धुवून घेतो. कारण कसं 15-20 दिवसांनी येतो ना आम्ही, त्यामुळे मग सगळं आवरावं लागतं व्यवस्थित. आणि आता लग्न असल्यामुळे काही, मी आता माझ्या बहिणीकडे पण जाणार आहे इथून, तर मग त्यामुळे सगळं स्वच्छ करून घेऊ म्हटलं व्यवस्थित, अगदी पूर्ण असं फटकारून घ्यायचं घर आधी म्हटलं मग. आणि नंतर मग पाणी टाकून धुवून घेणार आहोत. तिकडची रूम इकडची रूम पूर्ण झाडून घ्यायची, कारण मग एकदा स्वच्छ केलं तर मग राहिलंय आपल्याला जरा प्रसन्न वाटतं ना. एक एक रूम करत जाऊ आता. पूर्ण मी माझ्या 2 रूम आणि ते तिकडे 2 रूम करून घेतील. फिनाईल वगैरे टाकून स्वच्छ धुवून घे बघा कशी घाण जमा होत असते. हे सर्व शेतीचे काही काही अवजार आहेत आमचे, त्या ड्रमांमध्ये काही वस्तू भरलेल्या आहेत शेतीच्या अवजारांच्या. आणि हे माझं किचन, मी पूर्ण सामान टाकून देते कोठींमध्ये. आणि इकडे हा हॉल. हे सर्व पाणी आम्ही नाशिकहून आणतो. आणि नंतर हे संपलं की इथे पण जार भरून मिळतात, तिथून भरून आणत असतो प्यायचं. इथे असं सर्व मी फ्रीज बनवलेलं आहे एक प्रकारचं, इथे मी दूध ठेवते परातीत पाणी घालून. हे बघा दूध, इथे दही आहे. इथे आमच्या मोठ्या ताई आहेत ना, म्हणजे आप्पांकडून दही आलेलं आहे, ताईंनी पाठवलं आहे. आणि इथे असे फळं मी हे बघितलं ना, आपलं हे फ्रीजच आहे एक प्रकारचं, म्हणजे पर्याय शोधायचे असतात. आणि हा थोडासा भाजीपाला, शिमला मिरची बटाटा, इथे असे द्राक्ष. हे द्राक्ष असे मोकळे ठेवलेले आहेत.
सध्या हे माझं फ्रीजच आहे आता एक प्रकारचं. मी आता मांडून झालेलं आहे माझं तसं मांडणीवर, आणि हे इकडे जे फळी आहे ना त्याच्यावर, कारण तिखट मसाले असे बरण्यांमध्ये ठेवले समोर का, पटकन स्वयंपाकालाही कन्व्हिनियंट होतं, जवळच्या जवळ घेता येतं, आणि खाली थोडंसं काही सामान ठेवलेलं आहे त्या बरण्या, ते सगळं मी उद्या धुणार आहे. आजचं जेवढं झालेलं आहे तेवढं रॅकवरचं सगळं सामान आवरून आणि लावून घेतलं आहे. म्हणजे कसं 8-10 दिवस राहिलो की मग सगळं सापडायला आपल्याला टेन्शन नाही येत ना. मग आम्ही हे घर बांधलं ना तेव्हाची मांडणी आहे. हे बघा कशी रचली मी, उडदाचे पापड, शेवया आणि साईडला कुरडया आहे, कारण गावाला कसं कोणी आलं गेलं तर स्वयंपाक करावाच लागतो. नवीन कोणी पाहुणा आला, कुरडया, पापड, भजे, कधी कधी मग नॉनव्हेज न खाणारे असलं तर त्यांना असं करावंच लागतं ना. नॉनव्हेज असले तर मग काही टेन्शन नाही येत. छोटं असं बेसिन आहे चाल चालू कपबशा वगैरे धुवायला, आणि ते गॅस ओट्यावरच मी थोड्या थोड्या वस्तू ठेवून घेत असते. गावाला आल्यावर मी घर कसं ठेवलं आहे आणि मी ते कसं आवरते ते तुम्हाला जर आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, आणि बेल आयकनचं बटन पण दाबायला विसरू नका. थँक्यू.